अखिल भारतीय स्तरावर बॅली फोरमची स्थापना करणार रमेशचंद्र घोलप यांचे आवाहन. देशभरातील विविध राज्यात असलेल्या बारी बरी चौरशिया या पोटजाती आणि त्यांच्या कार्य करणाऱ्या समाज संघटना या सर्वांना एकत्रित करून देश पातळीवर बारी फोरम ऑफ इंडियाची स्थापना लवकरच करणार असल्याचे सुतोवाच अखिल भारतीय बारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांनी जळगाव जामोद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बारी समाजाच्या शतकीय महाअधिवेशनात बोलताना केली. विविध राज्यात विखुरलेल्या बारी समाजातील पोर जातींसाठी आजपर्यंत समाजातील विविध संघटना कार्य करीत आहेत, त्यातून समाजाचे संघटन झाले, मात्र राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत बारी समाजाचा आवाज पोहोचलेला नाही, त्यामुळे या समाजांची राजकीय दृष्ट्या प्रगती झाली नाही. संख्येच्या दृष्टीने विचार करता महाराष्ट्राच्या विधानसभेत किमान 2 आमदार आणि देशाच्या लोकसभेत किमान 1 खासदार तरी ह्या समाजाचा आवश्यक आहे. शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याचपैकी प्रगती झाली असली तरी या समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यात आल्याने अनेक विद्याविभूषित अपेक्षित ध्येय पूर्ण करू शकले नाही. त्यासाठी देश पातळीवर बारी फोरम ऑफ इंडियाची लवकरच स्थापना करून त्याद्वारे विक्रीच्या जंतर मंतरवरून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे घोलप यांनी सांगितले. जळगाव शिरसोली रोडवरील मदनलाल बापूंना यांच्या शेतात बारी समाजाचा शतकीय महामेळावा संपन्न झाला.